राम राम, गुड मॉर्निंग। इथे मी खास शूट करणार कारण की इथं शांत राहते पण वाऱ्यामुळे आवाज बी येत नाही। याच्या पहिले इथून मी शूट करतो सगळं माझं ते थंबनेल फर्स्ट गुड मॉर्निंगचं, त्यात तुम्हाला वाटत दररोज नाही तेच का शूट करते। ह्या कारणामुळे की थंड राहते वातावरण, साईड राहते इथं, दुसरं नॉईज राहे ना, पण वाऱ्यामुळे इथं शूट करता येणार एवढा असा आहे। तर आता आम्ही आलो गणेशच्या घराकडं कॅटलॉग घेऊन, जुने कॅटलॉग होता हा का, ते गणेश जाळा बिळा यूज करते आम्हाला भेटण्यात, कारण की दोन महाराज आहेत त्यांच्या घरामध्ये दुकानामध्ये कॅटलॉग घेणारे, खास आमच्या अंकललाही भेटणार गेले तो का, अंकल तोंड फार सॅड झाले। कॅटलॉग आता हे यूज करता येतो बहुत कसं होतं, आता पटपट टाकून दुकानाकडे बघायलाही माहीत नाही मिळाला म्हणून इकडं बहुत करता करते काय करतो करणार। गणेशवर आला म्हणल्यावर गणेश दुकानचं मॅनेजर आहे, मॅनेजर म्हणजे दुसरं मालकच। घरी एवढी गरमी आहे बरं का, बघू शकता हो का, गरमी आमचं गणे आम्हाला गरम गरम चाय पाहिजे झाली असणार ते पुढे दुकानात सगळे पोरं भंगारे असणार झाले तर, कारण की दुकान शिपिंग असल्यामुळे सगळे भंगारे असणारे तर मला दाखवतो सोयना का करायला बघा, बघा सोयना भंगारवल्या झाले सगळे भंगार भिंगारे झाले त्यांना बघा। हे बघा भंगारवला सोन्या हो का, तुमच्या घरामध्ये भंगार भिंगार पडला असेल तर सगळं सोन्याला भंगार आणून द्या। 40 रुपये किलो घेते एवढं महाग घेते अजून, तर असं तर जल्दी एकदम कोणतरी तुझ्याकडे माझा नंबर घ्या, कॉल करू शकता मला, त्याला मी ऑर्डर देतो तुमच्याकडे होलसेल रेटमध्ये देते सगळं। दुकानामधलं भंगार सगळं कळायला हवं दोघा, मी अंकला भंगार पण जाऊत आपण। दुकानामधला सगळा कचरा बिचरा जाळला आहे तर सगळंच पार ओढा धुराळा पार केले बाहेर दाखवतो सोना किती जाळला होतं बाहेर। तर दुकानच्या धावपळीमध्ये ब्लॉक पण म्हणून भेटणार गेले, तर त्याला थोडाफार ब्लॉक कमी येत असेल तर समजून घ्या, नंतर बनवत ब्लॉग चांगले चांगले। आजचा ब्लॉग इथे सेंड करू, राम राम, गुड नाईट।